आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। अवघा सप्तशृंगी गड आंबे जगदंबेच्या जयघोषाने दुमदुमला। कोजागिरी पौर्णिमेच्या प्रखर चंद्रप्रकाशात उजळून निघालेला सप्तशृंगी गड, त्यात उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष, त्यात विलीन झालेला घुंगरांचा छनछनाद व डफताशांचा निनाद करी शेकडो मैलावरून अणवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची अर्ध्या लाखावर पावले गडावर दाखल होत एक वर्षाच्या खंडानंतर आदिमाया सप्तशृंगीची तेजस्वी आश्वासक चैतन्यदायी मूर्तीचे दर्शन घेत 70,000 भाविकांनी दर्शन घेत नतमस्तक झाले। मंगळवार देवीचा वार समजला जात असल्याने तसेच आज ईदे मिलादच्या सुट्टीमुळे पदयात्रेकरू गडाच्या दिशेने मोठ्या संख्येने निघाले होते। आज सकाळी 7 वाजता देवीच्या अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। सकाळची पंचामृत महापूजा सुधीर सोनवणे या भाविकांच्या हस्ते संपन्न झाली। आदिमायेस आज हिरव्या रंगाची पैठणी नेसून सोन्याचा मुकुट, कंबरपट्टा, नथ, कर्ण, फुले, पावले, तोटवे, मंगळसूत्र, पुतळ गाठले, कुयरीहार, मयूरहार आदी आभूषणे चढवीत साजशृंगार करण्यात आला होता। दरम्यान ट्रस्टने चंडिकापूर फाटा व नांदुरी येथे प्रशासनाच्या सूचनेनुसार कावडीधारकांनी आणलेले जल संकलित करण्याची व्यवस्था केली होती, मात्र कावडीधारकांनी शेकडो किलोमीटरवरून अणवाणी आणलेले जल देण्यास नकार देत गडावरच कावड घेऊन येत होते। दरम्यान नाशिक जिल्ह्यासह पुणे, भीमाशंकर नगर, शहादा, पिंपळनेर, असलोद, साक्री, दोंडाईच्या तसेच मध्य प्रदेशमधील खंडवा, उंदूर, उज्जैन, गुजरातमधील दमण, ओंकारेश्वर, वापी, सुरत आदी ठिकाणाहून गोदावरी, भीमा, मुळा, मुठा, चंद्रभागा, प्रवरा, तापी, नर्मदा, नार, क्षिप्रा तसेच अरबी समुद्राचे जल तसेच महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांचे कावडीने आणलेले तीर्थ मंदिरातच एकत्रित करून घेत होते। दुपारी व रात्री 8 वाजेनंतर भाविकांची एकच गर्दी उसळल्याने राम मंदिर टप्प्यापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या। महिला पदयात्रेकरू भाविकांची गर्दी लक्षणीय होती। भाविकांची गर्दी लक्षात घेता ट्रस्टने मंदिरातून 1 मिनिटास 50 ते 60 भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतील अशी व्यवस्थाही केली होती। रात्री 8 वाजता पुरोहितांच्या मंत्रघोषात आदिमायेच्या अभिषेक महापूजेस प्रारंभ झाला। यावेळी मुंबई येथील देणगीदार भाविक गुलशन पटेल यांच्या हस्ते आदिमायेची पंचामृत महापूजा संपन्न झाली। यावेळी व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन बाबळे, मंदिर प्रमुख नारद अहिरे, सहायक सुनील कासार आदी उपस्थित होते। रात्री 12 वाजता देवीची महाअभिषेक करण्यात येऊन नववस्त्र व साजशृंगार करीत महाआरती करण्यात आली। यावेळी शेकडो किलोमीटरवरून आलेले हजारो पदयात्रेकरू व कावडधारक भाविक रांगेतील दीर्घ प्रतीक्षेनंतरही मोठ्या उत्साहाने गड चढून पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात सप्तशृंगीची तेजोमय प्रफुल्लित आश्वासक मूर्ती पाहून शेकडो मैलांचा थकवा क्षणात दूर होऊन क्लेशापासून सुटल्याची भावना व्यक्त करीत देवीचा आशीर्वाद घेऊन गड सोडत होती। दरम्यान न्यासच्या प्रसादालयात आज मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। आज सुमारे 30,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती महाप्रसादालय पर्यवेक्षक प्रशांत निकम, सहायक रामचंद्र पवार यांनी दिली। सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे 40,000 भाविकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने वाहतूक केली। गर्दीचा ओघ बघता दर 5 मिनिटाला गड ते नांदुरी दरम्यान बस सोडण्यात येत होत्या। कावड यात्रा व कोजागिरी उत्सवासाठी भाविकांची लावलेल्या समाधानकारक हजेरीमुळे व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते। रेनबो न्यूज करता सौरभ पाटोळे, वणी। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।